जाणून घेऊया. फळ्यावर मी एक उतरा लिहिला आहे. गणेश सकाळी लवकर उठला, पटपट आवरून तयारही झाला. आईने त्याला दूध दिले, ते त्याने घटा घटा पिऊन टाकले. विद्यार्थी मित्रो, या उतराचे वाचन करत असताना मी मध्ये मध्येच थांबत होतो. मी कोठे कोठे थांबत होतो आणि त्यानंतर एक आपल्याला असे चिन्ह दिसते पा, अशी खून त्या ठिकाणी केलेली आहे. उतरत अशा खुणा तुम्हाला कुठे दिसत आहेत ते सांगा, यावर आपण चर्चा करूया. बरोबर आहे, उठल्यानंतर एक खून आहे पा, त्यानंतर झाल्यानंतर आहे, दिलेनंतर आहे आणि टाकल्यानंतर आहे. सक्षम होऊया. गणेश सकाळी लवकर उठला हे वाक्य उठला या शब्दानंतर संपले, म्हणून आपण त्यानंतर असे चिन्ह लिहितो, त्याला पूर्णविराम असे म्हणतात. यावर आधारित आपण आणखी काही वाक्य पाहूया आणि पूर्णविरामाची ओळख करून घेऊया. मी गावाला जातो, पहा शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. भारत माझा देश आहे, पूर्णविराम. आम्ही गाणे म्हणतो, पूर्णविराम. तो हुशार आहे, पूर्णविराम. झाड सावली देते, पूर्णविराम. आता आपण आणखी काही वाक्य वाचूया. तू कोणत्या वर्गात आहेस? तू केव्हा येणार आहेस? तुमचे वय किती आहे? तुला काय आवडते? या चारही वाक्यात शेवटी आपणाला एक पहा चिन्ह दिसत आहे. हे चिन्ह आहे प्रश्नचिन्ह. याला प्रश्नचिन्ह असे म्हणतात आणि हे आपण प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नचिन्ह देतो. हे तुमच्या लक्षात आले असेल. राजू गावाला गेला, या वाक्यात कोणते चिन्ह येईल सांगा बरे? जर प्रश्न विचारला असेल तर प्रश्नचिन्ह येईल, नसेल तर पूर्णविराम. अगदी बरोबर, पूर्णविराम येईल. तुझे नाव काय? माझे बाबा हॉलीबॉल खेळतात. या दोन वाक्यात योग्य ते विरामचिन्ह वापरा आणि वाक्य लिहा. तुझे नाव काय? या वाक्यात प्रश्नचिन्ह येईल. माझे बाबा हॉलीबॉल खेळतात, या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल. आपल्या पाठ्यपुस्तकातील पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह असलेली वाक्य शोधा व वहीत लिहा. दोन दोन मुलांच्या जोड्या करा आणि एकाने प्रश्न विचारायचा व दुसऱ्याने उत्तर सांगायचे. अशा प्रकारे हा खेळ तुम्ही आलटून पालटून खेळायचा आहे आणि ही वाक्य वहीत लिहायची आहेत आणि योग्य त्या विरामचिन्हाचा वापर करायचा आहे. धन्यवाद.